छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जय। भारत माता की जय। जय श्री राम। जय श्री राम। अच्छा या प्रभु रामचंद्राच्या या नाशिक नगरीमध्ये विजयाप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली हा आतापर्यंत जेवढे प्रवेश झाले त्याचा सगळा मोठा प्रवेश विजयाप्पांच्या कार्यकर्त्यांचा खऱ्या शिवसेनेमध्ये दादा भाषण करायला आणि म्हणून आजच्या या प्रवेशाला उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे विजयाप्पा म्हणाले ते हेमंतप्पाच्या जोडीला विजयाप्पा झाला आणि विजयाप्पामुळे हेमंत गोडसेचा विजय वर झाला आणि आमचे अजय गोरस्ते जोडीदार अगोदरपासून त्यांची जोडी तिथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले बबनराव गोलत यांचा देखील प्रवेश झाला आणि त्यामुळे एक 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 ताकद आपल्या नाशिकमध्ये वाढत चाललेली खरं म्हणजे विजयाप्पांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय योग्य आणि मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या खरं म्हणजे जस आदल्या दिवसापर्यंत त्यांचं नाव होत तसंच आदल्या दिवसापर्यंत माझं पण नाव मी तरी सांगत होतो ते म्हणाले मला नाही व्हायचं शिवसैनिकाला वापर व्हायचं शिवसेना बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं अरे म्हणजे मला नाही दुसरं तर शिवसैनिकाला बसवायचं होतं स्वतः कमकर वेळी मारून बसले मी म्हणाले चुकीचं काम मला जरी म्हणाले मला माहिती नाही तुम्हाला माहिती तरी तुम्हाला मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजपा ही आपली नैसर्गिक युती आहे ते आपण नवीन प्रयोग करणं बरोबर नाही आपण लोकांना काय म्हणून दाखवणार मला त्यावेळेस राज ठाकरे साहेबांना फोन आला म्हणजे काय चाललंय म्हणजे बघा ते मोठे बंधू तुला करताय आणि एक छोटा काम माणूस आहे एक छोटा कार्यकर्ता मला मर्यादा आहे आणि पण ते झालं शिवसेना भाजपा युतीने आपण लढलो त्यावेळेस सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं आणि झालं उलट लग्न एका बरोबर संस्था दुसऱ्या बरोबर आणि आलोच निसर्ग बोलत नाही आणि त्यांनाच नेमकं यांनी घेतलं आणि कड्यावर बसलं डोक्यावर बसवलं आणि आपल्या शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं मग अशी दादा भुसे यांनी सांगितलं कुणाचा कोण कुठून आदेश येतो हे सगळं त्यांनी सांगितलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त केवळ एका गोष्टी पाहिजे शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ नये उघड्या डोळ्या देखील मुख्यमंत्री आपला आणि शिवसेने जातात गेला म्हणजे कोण कडीपार होतोय कोण मोका पण करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार एकदम आपले साहेबांना तिथे सगळे लोक खुवा साहेब दादा म्हणजे आणि मग आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं पाहू शकत नाही आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी
शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं कच्चीकरण वाचवण्यासाठी, थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या जमिनीला बांधली होती ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला. आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय अप्पा पण माझ्याकडे येतील, तर ते माझ्या संपर्कात होते, त्यांना माहिती होत की या एकनाथ शिंदे आनंद आणि बाळासाहेबांचा चेला हा चुकीचं काम निर्णय करत होते, तर काम नाही करणार, तुम्ही निर्णय नाही घ्या. परंतु त्यांना सांगितलं पुढचा खर्चा तुला म्हणायचं. शेवटी बघा माणसं राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी पाहिजे. जस तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन विजयाप्पा नको विजयाप्पा नको विजयाप्पा नको, पण शेवटी नेत्याचा निर्णय महत्वाचा असतो. जसं हेमंतप्पाच्या बद्दल पण मला सांगितलं हेमंतप्पा नको हेमंतप्पा नको आम्ही येणार, पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले वर्षामध्ये आले डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा झालं जातो. शिवसैनिकांना काय आपण तोंड देणार, शिवसैनिकांना काय उत्तर देणार? आणि मी त्याला सांगितलंय का पुलाखाली सगळे बसले होते, मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही, शिवसैनिकांना न्याय मी देणार. आणि मी दिलेला शब्द पाहतो आणि त्याप्रमाणे सगळ्या घडामोडी झाल्या. आणि आज तुमचे हेमंतप्पा वर्ष उमेदवार आहे, दोन अप्पा एकत्र आले. आज विजय अप्पांची जी काही ताकद आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागावर, विजय अप्पा एक खडाचा कार्यकर्ता. मी भगवंत त्यांच्या नगरपालिकेच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो, मग इथे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले, सगळा विकास केल्यामुळे छोट्या भगूर नगरपालिकेने नगर परिषदेकडे मोठ्या महापालिकेला लाजवी असं काम त्यांनी केलं. आणि म्हणून यामध्ये अशा कार्यकर्त्याला तुम्ही सांगायचं होतं तुला काय तिकीट मिळणार, एक दीड वर्ष तुम्हाला फिरवलं, दुसरा जो आता उमेदवार आहे तोही तुमच्याकडे फिरला, त्यांनी सगळं पाहून घेतलं अनुभव घेतला आणि मला त्यांचं काम झालं विजय अप्पांना सोडून द्या, पण आता तुमच्या कामाचा उपयोग या हेमंत अप्पांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कार्यकर्ते का सोडून जातात, आज 40 आणि 10 50 आमदार आज माझ्यासोबत आहे. एखादा नगरसेवक, एखादा ग्रामपंचायत सदस्य पण, सरपंच सुद्धा तिकडे तिकडे जाताना विचार करतो, तिकडून तर तिकडे जायचं, तिकडून तर तिकडे तर 10 वेळा विचार करतो. ते 50 आमदार आज त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते, गोवा भरला येत आहे. आणि 50 लोक जेव्हा एखादा निर्णय घेतात एवढा मोठा, तेव्हा तेवढं मोठं कारण पण असतं ना. आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारण नाही असतं, फक्त गद्दार गद्दार खोके बोलून चालत नाही. आज तुम्ही खोक्याशिवाय तर तुम्हाला उद्योग लागत नाही. राज ठाकरे साहेब म्हणाले यांना खोके नाही कंटेनर लागतो, खोका थोडी पूर्ण असे 100 खोके एका कंटेनर मध्ये येतात तेव्हा यांना पुरतो. मी नाही म्हणालो, राज ठाकरे साहेब म्हणले, कारण ते पण त्यांना जास्ती ओळख. आणि गद्दार कुणाला म्हणाय, या सगळ्यांना मी गद्दार म्हणणार आहे, या सगळ्यांनी खोके घेतलेले, विजय अप्पांनी काही परिवार पैसे घेतले, बबनरावांनी का पैसे घेतले, निलमताईनी का पैसे घेतले, दादा भुसेंनी का पैसे घेतले, सुहासनांनी का पैसे घेतले, हा किती नुसते येत आहे 13,000 आल्यानंतर सोबत आले. आणि अख्ख्या राज्यातले लोक शिवसेनेमध्ये येतात बाळासाहेबांच विचारामध्ये, विचारांचं शिक्षण राज्यातच नाही बांधानो कडीनो पूर्ण देशातले
25 राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत 25 राजस्थान मधून 4 आमदार अपक्ष आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. आमदारांनी असे अनेक राज्यातले लोक आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करताय का? आपण ते घडवलंय, इतकं मोठा इतिहास घडवलाय, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरला. हा कोण एक न शिकले कर्नाटक मध्ये मी आता गेलो होतो सभेला, ते म्हणजे आमच्याकडे पण नाथ ऑपरेशन करायचं. नाथ ऑपरेशन म्हणजे काय? पण तुम्ही केले ते एकनाथ शिंदे, एकनाथ म्हणजे नाथ ऑपरेशन. कर्नाटक मध्ये पण आपल्यासारखं काहीतरी चाललंय. लोकसभेच्या नंतर तिकडे होईल म्हणाले तुमचा अनुभव आम्हाला कामी येईल. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठी खंडित खूप असला आणि भारतीय जनता पक्षाशी बैमानी केली. मग गद्दार कोण? तुम्हाला का आम्ही महागद्दार म्हणायचे? मोठे गद्दार कोण? विजय बरोबर बोलले की हा शब्द आम्हाला लागू नये तुम्हाला. आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टॅगलाईन होती, गद्दाराला क्षमा नाही. आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेला बाळासाहेबांचे विचार असेल, या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनात कोण संपवण्याचा तुम्ही घाट घातला? त्याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला, गद्दाराला क्षमा नाही. आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेबांच्या विचाराचा आम्ही सोडला. त्यानं पळून नाही गेले, लपून नाही गेले, फोनवर बोलत बोलत गेले. फोन आला त्यांचा, मला फोन कळला, मी म्हणून परतला. एकनाथ शिंदे निधड्या छातीत हा झाडून गेला. हा बाळासाहेबांचं शिवसैनिक का दिगेसाहेब म्हणाल तुम्हाला तर आमची गरज नाही. या या कशाला या? तुम्ही तर आमचा कार्यक्रम करायला घेतला, तुम्ही भाजपचा कार्यक्रम घेतला. त्यांचे कुठे तुझं नाव नव्हतं त्याच्यात? 5 लोक होते तुमचे जेलमध्ये घालणार होते आणि 25 ते 30 लोक फोडणार होते बीजेपीचे आणि महाविकास आघाडी मजबूत करणार होते. कुणाचे विचार? महासाहेबांचे विचार असून मोठ मागे दिली. आणि मग तेव्हाच ठरवलं आता यांचा कार्यक्रम आपल्याला धरावा लागेल. आणि त्यांनी आगीत अजून ते होत आपल्या 19 जूनच्या वर्धापन दिनामध्ये काय काय बोललं होतं, दादाजी किती त्यांनी अपमान केलं, काय काय नको नको ते बोलले. हे बाळासाहेबांनी कधी शब्द उच्चारले? बाळासाहेब आपल्या सवंग आपल्या सहकाऱ्यांना सवंगणी मागायचे, हे आपल्या सहकाऱ्यांना घरघडी समजतात आणि ती भाषा ते बोलत होते. नंतर राज्यसभा आणि विधान परिषद मध्ये मला असं बाजूला टाकून दिलं की मी कोणीच नाही. मग मी कोण आहे ते मला दाखवायला नको. मी लगेच त्याच दिवशी दाखवलं मी कोण. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचं तुमच्या कामाचं फळ मिळालं पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला. आज निर्णयाचं स्वागत राज्यातून सगळीकडे झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये महायुती आपली नंबर 1 गेली आणि यांचा नंबर कुठे गेला? 6 का 7 पाहिजे. म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद दिले. आज म्हणतात आम्हाला शिष्पती आहे शिष्पती. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या शिष्पती असते शिष्पती आणि घरी बसणाऱ्यांना कोणी शिष्पती देतात? सहानुभूती मिळते. अरे लोकांना काम पाहिजे, तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतावर गेलं पाहिजे, त्याचं नुकसान मोजलं पाहिजे. ईर्षाळ वाणीच्या गळावर केस करण्याची हिंमत आहे ना? ती हिंमत एकनाथ शिंदे आणि म्हणून फेसबुक लाईव्ह करून काम होत आणि म्हणून प्रत्यक्ष काम करावं
आणि म्हणून ते एकनाथ करतोय. पण किती निर्णय आपण घेतले, किती निर्णय आपण घेतले तुमच्या समोर. केंद्र सरकार निर्णय घेत आहे, मोदी साहेब निर्णय घेत आहे, डबल इंजिन सरकार काम करतो. हेमंतप्पांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो, आज छत्रपती संभाजी महाराज जे नगर, छत्रपती संभाजी नगर आपण जे नाव दिलं होतं त्याच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले होते. कोर्टाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली, धाराशिव पण फेटाळून लावली. आता ते कोर्टाला पण काही खड्डा खड्डा म्हणू शकतात, ते सुप्रीम कोर्टाला पण सल्ला देत आणि त्याला उद्या मतदारांनी नाकारल्यानंतरही मतदारांना गद्दार म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची. आपल्याला सुडबुद्धी उठता बसता एक नाशिक, उठता बसता एक दुसरे काय ते काय दुखतावाला पण सगळे लोक बोलतेला पाडा बोल जाऊ, आपलं कर्तव्य आपण करू. पण नंतर मला पश्चाताप झाला, परत मौका येईल नगरसेवक होऊ शकतात का? ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मी एवढं सांगतो की ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. हेमंतप्पांची नाही, ही एका मतदारसंघाची नाही, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. देशाचा नेता घडवणार आहे, म्हणून देशाच्या प्रगतीची. आज आपल्या देशाचं नाव किती मोठं केलं, आज जगभरामध्ये आपलं नाव विश्व. म्हणून मी आपल्याला जास्त काही सांगत नाही, एवढंच सांगतो. हेमंतप्पांचं नशीब टाकलंय, तो गेला मैदानाच्या बाहेर गेलो पण ते परत मैदानात आला आणि मैदानाला एक नंबर काढणार तो मैदानामध्ये. विजय अप्पा करंदकर यांनी एवढे लोक आल्यानंतर एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, कवाडेगड, ग्रासप किती आहे, आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का? डिपॉझिट करायचं ना? बिलकुल. आपल्याला येत्या 20 तारखेला ही निवडणूक हे मतदान विजयाप्पाला मी एवढंच सांगतो. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही विश्वासाने माझ्या सोबत आलेला आहे. एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक खराचा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं तिकिटामध्ये कुठल्याही पैशाने घेतले नाही, तुम्ही कसे घेऊ शकता? कारण ते अधिकारावरती आहे. काल आपल्या मुंबई मामांनी तिकडे जाहीर सभेत सांगितले तो अधिकार तिकडे तिकीट देण्याचा आणि तिकीट विकण्याचा. त्यामुळे एकदा पण शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधीही या राज्यात सत्तेवर आली नाही. त्याचं कारण तुम्ही स्वतः चांगली लोक मजबूत मास लीडर घालवलं, कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास. हा आला तर माझ्यापेक्षा मोठा होईल, हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं होईल. राज ठाकरेंपासून घ्या, नारायण राणेंपासून घ्या, कोणत्याही एकाच्या गुरुबळ घ्या, गणेश नाईक घ्या, किती किती नाव घ्यायचं
त्यामुळे आणि शेवटचा तुम्ही एकनाथ शिंदेला पण झालं काय होत हा एकनाथ शिंदे तुमच्या आपल्या शिवसेनेसाठी घराघरावर तुळशी पत्र ठेवून फक्त आयुष्य माझं जीवन मी पक्षासाठी समर्पित केलं मी काय मागितलं मला काही नको मला प्रेम पाहिजे पण जेव्हा मला कळलं मला मुख्यमंत्री पदाची हाप नव्हती परंतु तुम्ही जे आरस्थान रचलं तुम्ही आपल्या नेत्याला टेकीवरून उतरवत मनोहर जोशी ते विचार केले लोकसभेचे सभापती अध्यक्ष हे पाणी देत लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस मान शिवाय पाहतो शिवाय देत जाऊ तर खाली लावलं कसं काय पक्ष मोठा म्हणा रामदास कदम त्याने शत्रुकानंद मधून त्यांचे असंच काम करून पाठवणार होते का नाही मी रामदास भाईने सांगितलं बिलकुल येऊ नका तुमचं कार्यक्रम हे ठरले असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा मान करण्याचं कार्यक्रम करतात पक्षामधली माणसं संपायचा कार्यक्रम करतात एका ठिकाणी झुंजवर माणसं उभी करून झुंजवत मी त्यांना म्हणालो होतो पक्ष लोकांकडे होतो जर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते झाले तर विजय अप्पासारखा म्हणणार हा पक्ष सोडतो आज बबनराव बोलत पक्ष विचार आपले लोक हे किती ताकदीचे लोक आहेत म्हणून एवढंच काय चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण करून जर लागलं तर त्यांचे चार तांडाळ चौकडी त्याचं पोचण्यासाठी भाषण कट करून मी सांगतो माझ्या अगोदर ते चांगलं भाषण करणारे लोकांना एक लोकांमध्ये जोश निर्माण प्रकारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची भाषण बोलूया मला घाबरायची काय करायचं आपल्या कर्तृत्वावर त्याला विश्वास पाहिजे कर्तृत्वावर विश्वास पाहिजे म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा आपल्या पक्षात कोणी नोकर नाही कोणी मालक नाही सगळे आपण कार्यकर्ते आहोत मी एक फक्त आपल्याला गोष्ट सांगतो जेव्हा दिल्लीमध्ये राज्यप्रमुखांची मी बैठक घेतली तेव्हा एका राज्यप्रमुखाला एकाचा फोन आला तो म्हणाले का जा बोले दिल्ली जा राहो बोले काय केली बोले मुख्यमंत्री जीने बैठक बुलाई आहे 25-26 राज्यप्रमुख होती वा जा बोले नौकर के साथ रहोगे या मालिक के साथ रहोगे ये क्या है नौकर मालिक बोले मालिक तो इधर बैठा है सब तो नौकर है अशी भाषा अशी भावना तेरे बोलून दाखवलं तिकडे सगळ्यांना सांगितलं मी त्याला सांगितलं आपल्या पक्षात कोणी नौकर नाही कोणी मालक नाही आपण सगळे एक समान आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून विजय अप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला तुम्हाला आज या ठिकाणी सांगितलं की विजय अप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या अप्पाला निवडून द्या म्हणून काही क्षणाचा विचार केला नाही मला काय मिळणार माझं काय होण्याचा विचार केला नाही कारण तुम्हाला या एकनाथ शिंदेवर विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुमची ताकद तुम्हाला बळ जे द्यायचं त्या एकनाथ शिंदे देणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजेत कार्यकर्ते असे असायला पाहिजे एक एक कार्यकर्ता आपल्याला हजार हजार लोकांना माहिती पडणार आणि म्हणून मी नेहमी सांगतो कार्यकर्ता पदाधिकारी नेमताना त्याची ताकद त्याचं समाजात असलेलं स्थान ओळखा
मग शिवसेना महिला आघाडीचे युवा सेना असेल किंवा आपल्या इतर अंगीकृत या सगळ्यांना काम करणारा कार्यकर्ता ज्याच्या पाठीशी कार्यकर्ते जीवाला दूध देतात अशा लोकांना तुम्ही स्वतःच्या पक्ष शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचे नंबर एक ला घेण्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे काम आपण करा एवढी आपल्याला मी विनंती करतो आणि हेमंतप्पा तुम्हाला मी सांगतो गुजरात खासदार झालेला आता तिसऱ्यांदा आपण खासदार होणार नाही ते सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो कार्यकर्ता खासदार बनवतो कार्यकर्ता आमदार बनवतो आणि प्रत्येक घराघरात खासदार बनवतो उमेदवार बनवतो ते तुम्ही जाणता माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग पडत आहे मतं घेता सांगता काम नाही करता जबाबदारी घेता आणि मग जेव्हा कामाची वेळ येते जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणी पडतो त्याला हॉस्पिटलची मदत पोलीस स्टेशनची मदत कुठलं काय छोट मोठं काम असेल त्यावेळेस मात्र तुम्ही कोणत्याही फोन घेतला तुम्ही त्यांचं काम करा कार्यकर्त्याची असते ही भावना कार्यकर्त्याची असते तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका नाहीतर मग तुझ्यावर मला अनेक ठिकाणी विनंती करावी लागते अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे आपल्याला पोलिसी प्रधानमंत्री अरे एकदा काम करा अशी वेळ येता कामा नये असं तुम्हालाच नाही सगळ्यांना सांगतो आणि म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी खासदार आमदार त्याचे फोन 24 तास चालू असते फोन डायव्हर्ट असता कामा कधी अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला या कार्यकर्त्याच्या पैशाच्या खंडामध्ये जाणं रिटर्न फोन करताना हे काय आणि म्हणून एक चांगला आजार द्या आणि विजय अप्पांनी पण काय आता थोडी काय त्याला सपोर्ट केला त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे दोन अप्पा आले आता महेंद्र आले तिथं आपले अजय आहे सुभाष आहे सगळे मंडळी सगळ्यांनी नाव नाही घेत ना सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत व्यासपीठ घडायला देखील भाग्य लागतो भाग्यवान आहे या राज्यातले लाखो लोक आपल्या महाराजांना सांगते कशाला थांबतात उन्हामध्ये उशीर झाला तरी रात्र कशा सांगते कारण मी ते तुमच्या मी एवढंच सांगतो उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता मी जसा शेतकऱ्यांचा म्हणला शेतकऱ्यांचा बदला मुख्यमंत्री होऊ शकत नाही मग फक्त सोन्याचा चपता घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो पण झाला तरी काम तर कर घरात फेसबुकला करत कोणता विषय आता येतात का आणि सगळे लोक एरियल फोटोग्राफी काढून कोणत्याही वर नव्हता आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी काल एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय आज एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्या एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे त्यामुळे माझ्या मनात जमिनीवरचा नेता जमिनीवरचा कार्यकर्ता उद्या त्यांच्यातला एक कार्यकर्ता कामाने कर्तृत्वाच्या जोरावर उद्या इथं माझ्या जागी मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला जास्त आनंद या एकनाथ शिंदेला हवी ही माझी भावना त्यामुळे मी आज एवढंच सांगतो की विजयाप्पा तुमचे सर्व कार्यकर्ते यांनी जे विश्वास हे आपले विश्वास जर दाखवला त्याला तडा जाणार नाही हा हक्काचा मुख्यमंत्री आपल्याला गरजला त्यामुळे काळजी नसावी आणि येत्या 23 तारखेला हेमंतप्पा गोडसे यांच्या धनुष्यबाण निशाणीवर तिथे बसले बांधव पण बसले तिथे दलित बांधव पण बसले आज मी तुम्हाला सांगतो इथे सगळीकडे अफवा पसरवत आहे संविधान बदलणार नाही बाबासाहेबांचं संविधान कधी बदलू शकत बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा राज्याचा कारभार चालवला
पण त्यांना माहित आहे की आता आपण हरतोय, माहिती चिंते पण संविधान बदलणार, पण अफवा पसरवताय. बाबासाहेबांचा पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये? बाबासाहेबांचा अनेक वेळा अपमान कोणी केला? बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दुरुस्ती 82 वेळा कोणी केली? काँग्रेसने. आणि बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष कुणाला काँग्रेस आठवलो? पण मोदीजींनी 2015 पासून संविधान दिन सुरू केला. दरवर्षी संविधान दिन साजरा होतो. लंडन मधलं त्यांचं घर स्मारकात रूपांतर केले, दिल्ली मधलं त्यांचं वास्तव्य स्मारकात रूपांतर केले, मुंबईमध्ये हिंदू मध्ये आपलं सरकार मोठं भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक उभं करते, जगाला हिरो होते. म्हणून सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबांचं संविधान नाही बनेगा. आणि हे मुस्लिम बांधव भगिनींना मी सांगतो, आपको हमेशा वोट बैंक के हिसाब से इस्तेमाल किया, गरीब हटा गरीब हटा, मगर बोले गरीब नहीं हटी, गरीब हट गया. मोदी जी ने 28 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला, 80 करोड़ लोगों को मुफ्त में आना दे, उसमें हिंदू भी है, मुस्लिम भी है, सिख भी है, ईसाई सब लोग. आयुष्मान भारत 5 लाख का मुफ्त में इलाज, उसमें भी सभी जाति पाति के लोग फायदा लेंगे. हमने 5 लाख रुपए का महात्मा ज्योतिबा फुले ये योजना लगाई, उसमें भी सभी लोग फायदा उठाने वाले. लेकिन सिर्फ राजनीति के लिए कांग्रेस आएगी बोलेगी, इनसे ये अपने में दरार पैदा करते, इनसे सावधान रहिए. आपको तो कभी भी तकलीफ हो गया, तुम्हारा शरीर खराब चला, तुमच्या बाजूचा शिवसैनिक तुम्हाला मदत करे, काँग्रेस वाला नाही करणार. आणि म्हणून आमच्याकडे बघा, सरकारमध्ये जेव्हा आपलं बाळासाहेबांचं सरकार होतं त्या काळातलं साबेचे मंत्री होते, आता माझ्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहे, तो हे देखील काम करतोय. म्हणून आज तुम्हाला एवढं सांगतोय, निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. डेव्हलपमेंट, फक्त डेव्हलपमेंट, या राज्यात सर्वांगीण विकास आणि या राज्यातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे. शेतकरी माझ्या माता भगिनी 50% असती सवलती देऊन लेख लागली, लखपती दिली, ड्रोन दिली, महिला बचत कर डबल फंड दिला, सीआरपीला मदत पाठव. आणि त्यामुळे आज महिला, युवा, नोकऱ्या, आपले ज्येष्ठ लोक वयश्री योजना केली, छोटं मोठं काही साहित्य लागलं तर 3000 रुपये डायरेक्ट डिपीटी खात्यात, ते आपण केले, विरंगुळा केंद्र केली. आज 75 वर्ष वयाच्या वरती आहे त्याला मोफत 60-65 वर्ष त्याला 50% दिली, कुणी केलं होतं काही? हे सांगू सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि धनदांडीचं सरकार होतं तेव्हा कधी निर्णय घेतला का? नाही घेतला. आणि म्हणून मी सांगतो एकच, हेमंतप्पा गोडसे याला आपण 20 तारखेला धनुष्य बाणा समोरच्या पटनावर आपण दाबा जोरो दाबा इधारे कोर्ट आपल्याला गोडसे लग्नाला म्हणजे कुठं जातो माहित आहे मोदींना. त्यामुळे आपण धनुष्य बाणाचं पटन दाबा आणि विकासाला म्हणतोय. म्हणून आपल्याला विनंती करतोय की 21 तारखेला सगळी आपण काम बघा. आता 20 तारखेला आज किती तारीख आहे? 8 तारीख. आता 10-12 दिवस आहे, 10-12 दिवस मात्र सुट्टी घेऊ नका. आपल्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्षात एक पण सुट्टी नाही घेतली, 2 वर्षांनी एक काही सुट्टी आणि 1 दिवसात 2 दिवसाचं काम करतो. त्यामुळे तुम्ही 10-12 दिवस सुट्टी घेऊ नका. आणि 20 तारखेला मात्र सकाळी 7 वाजता आपण मतदान करायचं. आणि आपले बूथ लेवल म्हणजे जे काय म्हणतात बूथ जिंका, बूथची लढाई लढा. बूथ वर आपले कार्यकर्ते जे आहेत ते ऍक्टिव्ह असले पाहिजे, आपले मतदार सगळे उतरवले पाहिजे खाली.
मतदान करून घेतलं पाहिजे आपल्या हातात मतदान. तेव्हा काल कोल्हापूर आणि हातकणंगले 72 ते 75% मतदान झाले. तिथं विजय आपला पक्का आहे. 100% त्याची जागा होते जिंकणार. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महायुतीला जागा सगळ्यात जास्ती मिळणार. कोणी काही सांगू दे पण तुम्हाला मी सांगतो, पहिल्या दुसऱ्या निकाल झालेल्या टप्प्यात पण महायुती सगळ्यात पुढे आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातच आपल्या हक्काचे सगळे बाले किल्ले आहेत. आणि म्हणून मिशन 45 जे आपण घेतलं ते तुमच्या सगळ्यांचं आणि आपण आज मजबूत एक देशात पॉलिटिक सरकार स्थापन करण्यासाठी या महाराष्ट्रातून 45 आपल्याला आपल्याला गाठायचं आणि त्या प्रतिभाग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.